वेगवेगळ्या अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। कोरोना महामारीतून वाचण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे वेगाने लसीकरण होणे गरजेचे आहे, परंतु लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणात अडचण येत आहे। अशा परिस्थितीत आपल्या प्रभागातील नागरिक सुरक्षित राहावेत, त्यांना वेळेवर लस मिळावी यासाठी सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतजी परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या वतीने नगरसेवक संजयजी निंबाळकर यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 7 आणि 8 मधील सर्वच नागरिकांना मोफत लसीकरण व्हावे यासाठी शाळा नंबर 7 येथे लसीकरण केंद्राची उभारणी केली असून मागील 4 ते 5 दिवसापासून प्रभागातील नागरिकांचे लसीकरण हे सुरळीत सुरू आहे। त्यामुळे आता शासनावरचा लसीकरणाचा ताण कमी होणार असून तसेच प्रशासनाला सहकार्य देखील होणार आहे। मोफत लसीकरणाचा अतिशय चांगला आणि सुंदर उपक्रम नगरसेवक संजयजी निंबाळकर यांनी घेतला आहे। त्यातच सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतजी परिचारक यांनी प्रभाग क्रमांक 7 येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन प्रभाग क्रमांक 7 आणि संतपेठ भागातील नागरिकांना लस कमी पडू देणार नाही असे तोंडी आश्वासन नगरसेवक संजयजी निंबाळकर यांना दिले। यावेळी नगरसेवक वामन तात्या बनपट्टे, नगरसेवक सुजित कुमार सरोगोड, मुख्य अधिकारी अरविंदजी माळी, उपमुख्य अधिकारी सुनीलजी वाळूसकर, समाजसेवक बसवेश्वर देवमारे, सिकंदर बागवान, अण्णा धोत्रे, प्रशांत धुमाळ, गणेश देवमारे, बापू धोत्रे, आबा धोत्रे, विशाल तूप सुंदरसह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते।